हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण वंदे मातरम नागपूर बिलासपूर एक्सप्रेसचं झेंडी दाखवण्याचं कार्यक्रम आणि मेट्रोच्या पहिल्या प्रकल्पाचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि अनेक नव्या घोषणासहित कारण अजून काही नवीन नागपूरला मिळेलच याकरता देशाचे पंतप्रधान विश्वगौरव युगपुरुष माननीय नरेंद्र मोदीजी उद्या नागपूरमध्ये येत आहे आणि नागपूरला उपराजधानीला 65 वर्षात जे मागे ठेवलं होतं ते विकासाचे स्वप्न मोदीजी पूर्ण करतायत। 65 वर्षाच्या मागच्या सरकारच्या काळामध्ये नागपूरची उपराजधानी झाली पण उपराजधानीच्या कराराप्रमाणे काहीच मिळालं नाही। करार झाले घोषणा झाल्या पण या घोषणा आणि स्वप्नपूर्ती करता माननीय मोदींचं सरकार यावं लागलं, नितीनजींना केंद्रात मंत्री व्हावं लागलं, देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि असा काळ बघितला आपण 2014 ते 2019 या काळामध्ये उपराजधानीचा आता चित्र बदलत आहे। आत्ता वाटतंय की नागपूरला आल्यावर जो 10 वर्षापूर्वी कोणी नागपूरला आला असेल आत्ता वाटतंय नागपूरला आल्यावर की आत्ता नागपूर बदललाय, तुम्ही अनुभव घेत आहे। त्यामुळं नागपूर शहर जिल्ह्याकरता आणि नागपूरपासून तर मुंबईपर्यंत आपण बघितलं असाल की केवळ हा कार्यक्रम नागपूर करता दोन मेट्रो रेल्वे नागपूर करता हा नागपूरचा विषय आहे पण नागपूर बिलासपूर 8 तास 10 तास आता 4-4.5 तासमध्ये वंदे मातरम एक्सप्रेस पोहोचणार आहे आणि आपण बघितलं की समृद्धी महामार्गाने माननीय एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजींनी प्रवास केला 4.5 तासामध्ये देवेंद्रजी एकनाथजी दोघंही नागपूर ते शिर्डी असा प्रवास करत पूर्ण केला। जवळपास 9 जिल्ह्यातनं प्रवास झाला, एकंदरीत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मुंबई या महामार्गामुळे 721 किलोमीटरचा हा महामार्गामुळे केवळ दळणवळणच नाही तर औद्योगिक विकास ॲग्रिकल्चर सेक्टरचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जो मुंबईमध्ये आज भाव मिळणार आहे विदर्भाच्या भाजीपाल्याला अन्नधान्यांना 4-5 तासामध्ये 7 तासामध्ये मुंबईमध्ये आपला शेतकरी पोहोचेल, मुंबईत आपलं त्या ठिकाणी विदर्भातलं संत्रा असेल विदर्भातलं पीक असेल हे सर्व पोहोचणार आहे आणि त्यामुळं एकंदरीत महाराष्ट्र जोडला गेला आहे आणि यामधनं खरं तर जे आपण मागासलेपणाचा गोष्टी खूप केल्या विदर्भ वैधानिक मंडळ तयार झाले, मराठवाडा विकास मंडळ वैधानिक विकास मंडळ तयार झाले, उत्तर महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्राचे विकासाकरता वैधानिक मंडळ तयार झाले पण खरं तर आता ही सुरुवात पहिल्यांदा होतो आहे आणि मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजी हे मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचा
स्वतः तीन तीन तास चार चार तास बसून एकनाथ शिंदेजी तेव्हा एमएसआरटीसीचे मंत्री होते, मी ऊर्जा मंत्री होतो त्या काळामध्ये, म्हणजे विजेची सोलरवर आली पाहिजे, तिथले ट्रान्समिशन लाईन सुद्धा पॅरलली नागपूर ते मुंबई ट्रान्समिशन लाईन अंडरग्राऊंड झाली पाहिजे, असे अनेक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ॲडिशनल फॅसिलिटी आणि ॲडव्हान्स फॅसिलिटी या ठिकाणी त्या प्रकल्पात इन्क्लूड केल्या. आणि मला आठवतं की डिझाईन करताना मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी पूर्ण अभ्यासपूर्वक नागपूर ते मुंबई कशी जोडल्या जाईल आणि यातनं सर्व क्षेत्राचा कसा विकास होईल याकरता ज्या पद्धतीने मेहनत केली, एखादा मुख्यमंत्री पदावर बसल्यावर आपलं आयुष्य टाकून एखादा प्रकल्प पूर्ण करतो, खरं तर हे देवेंद्रजीच करू शकतात. आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्या वतीने समृद्धी महामार्गाचं स्वप्न पूर्ण करणारे देवेंद्रजी यांना महाराष्ट्राच्या जनतेकडनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. एकनाथ शिंदेजी मंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाला देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये पूर्ण वेळ दिला, त्यांचेही मी आभार मानतो. आज मुख्यमंत्री म्हणून ते ज्या पद्धतीने या प्रकल्पाच्या उरलेल्या बाबी आहेत आणि आता तर त्यांनी गोंदियापर्यंतही जाहीर केला आहे हा प्रकल्प गोंदियापर्यंत नेण्याचा, जर हा गोंदियापर्यंत आपला समृद्धी महामार्ग झाला तर निश्चितपणे याला एक अजून समृद्धी लाभेल. समृद्धी महामार्गाला, कारण तिथे धानपीक आहे मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी उद्या आयरन ओर आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाईमस्टोन आहे, मोठ्या मोठ्या खाणी आहे त्या भागामध्ये, आणि औद्योगिक विकास होण्याकरता भंडारा गोंदियाचा औद्योगिक विकास होण्याकरता समृद्धी महामार्गाचा आणि एकंदरीत शेतकऱ्याची जी आर्थिक क्षमता आहे, शेतकऱ्याची जी जमिनीची किंमत आहे ती सुद्धा 10 पटीने वाढण्याकरता या समृद्धी महामार्गाने त्या जिल्ह्याला मदत होतं. म्हणजे मुंबईचा 5 कोटी रुपये एकरी जमीन घेण्याऐवजी प्रकल्प टाकण्याऐवजी गोंदियामध्ये टाकला तोच प्रकल्प कमीत पैशात होऊ शकतो आणि समृद्धी महामार्गाने जोडल्या गेल्यामुळं खरं तर प्रचंड एक मोठं या महाराष्ट्राचं एक जी क्षमता आहे ती खूप वाढणार आहे. नितीनजींनी सुद्धा नॅशनल हायवेचे खूप प्रकल्प केले, त्यामुळे या महाराष्ट्राला समृद्धी आली आहे. मेट्रोच्या प्रकल्पाकरता खरं तर माननीय मोदीजी, शेवटी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व काम करतो, देवेंद्रजी नितीनजी सर्व आम्ही मोदीजींच्या नेतृत्वामध्येच एक विकासाचं स्वप्न घेऊन या ठिकाणी काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. नितीनजींनी सुद्धा ज्या पद्धतीने ही संकल्पना नागपूर शहराला संपूर्ण देशातलं सर्वोत्कृष्ट शहर, एक खासदार म्हणून जी मतं घेतल्या भावना असतं, मताचं दान घेतल्यानंतर मताचं कर्ज घेतल्यानंतर ज्या पद्धतीने माननीय नितीनजींनी सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे रस्त्याच्या क्षेत्रामध्ये नागपूर शहराला ज्या पद्धतीने चारही बाजूने उडान पुलं, चारही बाजूने मेट्रो या प्रकल्पाचं मोदीजीकडनं ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण योजना मंजूर करून घेतल्या आणि मला तर काल कळालं अधिकृतपणे माननीय मोदीजी किंवा नितीनजी त्या ठिकाणी कार्यक्रमात सांगतीलच, पण मला काल कळालं की मेट्रो 2 प्रकल्पाचं खरं तर 2 झाल्याशिवाय 1 उंची येत नाही. 2 कामठी कनानचे 8 लाख लोक जोडणार, कनानपर्यंत सबर्बन एरिया जो आपला किंवा ग्रोथ सेंटर आहे, कनान एक ग्रोथ सेंटर आहे, कामठी एक ग्रोथ सेंटर आहे, कनानचा 4-4.5 लाख WCL, त्यानंतर कामठी शहर, ड्रॅगन पॅलेस हा पूर्ण परिसर 4.5-4 लाख लोक रोज त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतात रोडनी. आणि आता इथं जोडले ते MIDC बुट्टीबोरी, MIDC बुट्टीबोरीचं संपूर्ण त्या ठिकाणी काम करणारे जे वर्ग आहे कामगार वर्ग जवळपास 8-10 हजार वर्ग रोज बुट्टीबोरीला जाता येतात. मिहानमध्ये आता रेल्वे स्टेशन बनणार असल्यामुळं मिहानचे जवळपास काल मी आढावा घेतला, 35 हजाराच्या वर कर्मचारी आहेत मिहानमध्ये, त्यांचा ट्रान्सपोर्ट सोपा होऊन दिला. इकडे मोठ्या प्रमाणावर आपल्याला हा मेट्रो रेल्वे ही त्या ठिकाणी घरसंसारनगर कापसीकडे तिकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी हा जो प्रकल्प होणार आहे या प्रकल्पाला मेट्रो 2 सुद्धा माननीय मोदीजींनी
नितीन जी आणि देवेंद्र यांच्या विनंतीवर मान देऊन मेट्रो दोन प्रकल्पाला गति दिली आहे। पुढच्या काळात आम्ही मागणी करणार आहोत की मेट्रो प्रकल्प तीनही यावा, कारण मेट्रो प्रकल्प तीन म्हणजे अजून दोन तीन रूट असे आहेत ज्याला पाच पाच सात सात लाख लोकांचं कनेक्शन होऊ शकतं। एक कोराडीपासून तर आपण सावनेरकडे गेलो तर तिकडे WCL माईन कोराडी वीज प्रकल्प हा सुद्धा एक त्या ठिकाणी एक रूट आहे, जे पुढच्या काळामध्ये जेव्हा दोन टप्पा पूर्ण होईल तेव्हा तिसऱ्या टप्प्याची मागणी आम्ही पुढच्या काळात करणार आहोत टप्पा दोन पूर्ण झाल्यावर। शेवटी मेट्रोमुळं रस्त्यावरची ट्रॅफिक ॲक्सिडेंट, शालेय विद्यार्थी एज्युकेशनमध्ये त्या ठिकाणी घेणारे विद्यालयीन आपले विद्यार्थी यांना खूप फायदा होतो। मला वाटतं की आज आपल्या माध्यमातून नागपूर शहराच्या संपूर्ण जनतेला, नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण जनतेला आणि इथून पासून शिर्डीपर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये 8 कार्यक्रम होणार आहेत। केवळ नागपुरात कार्यक्रम नाही आहे, समृद्धी महामार्गाचं उद्घाटन 8 ठिकाणी लोक वेगवेगळ्या ठिकाणी बघणार आहे। वर्ध्यामध्ये एक वर्धा जिल्ह्यात कार्यक्रम होणार, तिकडे मग वाशिममध्ये कार्यक्रम होणार, ते ऑनलाईन कार्यक्रम असणार आहे, व्हर्च्युअली असणार, व्हर्च्युअली त्या त्या ठिकाणी 8 ठिकाणी 8 त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक जमा राहणार आहे आणि व्हर्च्युअली 8 ठिकाणी कोपरठाणेपर्यंत शिर्डीच्या आणि औरंगाबाद, जालना, जालन्यावरनं बुलढाणा, बुलढाण्यावरनं वाशिम, वाशिमवरनं त्या ठिकाणी वर्धा, असे 8 ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावून त्या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रदर्शन होणार आहे। त्यामुळं त्या त्या जिल्ह्यात नगर जिल्ह्यातले लोक नगर जिल्ह्याच्या कार्यक्रमात जातील, त्यांना इतके दूर याची गरज नाही। औरंगाबाद जिल्ह्याचे औरंगाबादमध्ये लोक त्या ठिकाणी नागरिक असतील, सर्व केंद्रीय मंत्री आमदार खासदार त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे, आमदार खासदार केंद्रीय मंत्री त्या त्या कार्यक्रमात राहणार, म्हणजे औरंगाबादमध्ये भागवत कराड साहेब राहणार, शिर्डीमध्ये शिर्डीच्या कार्यक्रमात, नगरच्या कार्यक्रमात विखे पाटील आणि गिरीश महाजनजी राहणार, इकडे बुलढाण्यामध्ये स्वतः त्या ठिकाणी एखाद्या वेळी जालन्यामध्ये रावसाहेब दानवेजी असणार, समजा रावसाहेब इकडे आले तर अजून आपले तिथले आमदार खासदार असणार, सर्व जनप्रतिनिधी त्या त्या स्पॉटवर, 8 स्पॉटवर हा कार्यक्रम आहे। नागपूरला तर फिजिकल त्या ठिकाणी आपल्यासमोर मोदीजी येणार आहे, पण बाकी ठिकाणी हा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था पूर्ण जिल्ह्यामध्ये केली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार आहे। जनतेमध्ये उत्साह आहे की आमच्या जिल्ह्यातही कार्यक्रम व्हावा, आमच्या जिल्ह्यातही या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन व्हावं, कारण या जिल्ह्या, या समृद्धी महामार्गाने संपूर्ण जिल्ह्याचं रूप पालटून गेलं। तुम्ही जर गेले काल 1.5 तासामध्ये वाशिमला पोहोचलो, इतकं त्या ठिकाणी जोडलं गेलं आहे। तर मला वाटतं की नागपूर शहराच्या जनतेला माझी विनंती आहे, मोदीजी ज्या ज्या रूटनं जातील, वंदे मातरम एक्सप्रेसचं झेंडी दाखवण्याकरता रेल्वे स्टेशन पण जातील, विमानतळ ते रेल्वे स्टेशन, या रस्त्याने जनतेने उत्स्फूर्त स्वागत करावं। नागपूरकरांकरता मोदीजींनी ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडनं नितीनजीच्या नेतृत्वामध्ये, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं नागपूरला उपराजधानी म्हणून जे काही दिलंय, उपराजधानीला आज एक मोठी सुविधा दिली आहे, त्याकरता नागपूरकरांनी मात्र उद्या प्रचंड मोठ्या संख्येने मोदीजी ज्या रस्त्याने जात आहेत त्या रस्त्यावर, त्याचे स्पॉट ठरले आहे, रूट ठरला आहे आणि 9 वाजता सकाळी 9 वाजता एम्स हॉस्पिटलजवळ मोदीजी जनतेही चर्चा करणार आहे। ती बैठक त्या ठिकाणी मोठी एक 15-20 हजार जनतेसमोर मोदीजी बोलणार आहेत एम्स जवळ, तिथे त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम होणार आहे। त्या मुख्य कार्यक्रमाला सुद्धा नागपूरच्या सर्व जनतेने मोदीजींचं स्वागत करण्याकरता यावं असं निमंत्रण, अशी विनंती आपल्या माध्यमातून नागपूर शहर जिल्ह्याच्या, विदर्भातल्या सर्व जनतेला मी करतो आहे। शेवटी जे नेतृत्व विकासाकरता मदत करतं,
ज्या नेतृत्वाने ज्या सरकारने विकास दिलाय त्या सर्वांचं मनापासून स्वागत झालं पाहिजे। शेवटी मताचं कर्ज घेताना आम्ही सर्वांची जबाबदारी आहे की मताचं कर्ज डेव्हलपमेंट करून जनतेला व्याजासहित परत केलं पाहिजे। ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा त्या त्या भागामध्ये डेव्हलपमेंट हा विषय केवळ रस्ते बीच पाण्याचं डेव्हलपमेंट नाही तर गरीब कल्याणाच्या योजनापासून तर देश विश्वाच्या नकाशावर आणण्याकरता मोदीजींनी केलेलं कार्य गरीब कल्याणाच्या योजनेपासून देश विश्वाच्या नकाशावर यावा आणि आपण बघितलं असाल की याचा परिणाम काय त्या परिपाक काय तर G20चं अध्यक्षपद भारताला आज मिळालं। हे कशामुळे मिळालं तर मोदीजींनी जो विश्वास संपादन केला जगामध्ये संपूर्ण देशामध्ये आपली संस्कृती विरासत मांडली आपल्या देशाचं संस्कार मांडले आणि म्हणून जगामध्ये आज माननीय मोदीजींना लोकनेता म्हणून 150 देशाच्या वर 150 देशापेक्षा जास्त देशांनी मोदीजींना लोकनेते म्हणून स्वीकार केला आणि G20चं अध्यक्षपद भारताला मिळालं आणि मला असं वाटतं ज्यांनी आपला जीव वाचवला 120 कोटी भारतीयांना 240 कोटी भारतीय लसी तयार करून अजूनही पूर्ण विश्वामध्ये चायना अजूनही कोरोनाच्या संक्रमणामध्ये आहे इतकं मोठं नेतृत्व ज्यांनी आपला जीव वाचवला ज्यांनी आपले प्राण वाचवले स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या भारतीय वैज्ञानिकाला बोलवून स्वतःची वॅक्सिन तयार करून तुम्हाला मला घरोघरी वॅक्सिन देऊन तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण केलं असे विश्वगौरव मोदीजी आपल्या नागपुरात येत असताना नागपूरकरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। उद्या रविवार आहे सुट्टी आहे सर्वांनी नागपूरकरांनी रस्त्यावर लाखोंच्या संख्येने येऊन माननीय मोदींचं स्वागत करावं अशी विनंती पुन्हा पुन्हा मी जनतेला करतोय। आपण सुद्धा आपल्या माध्यमातून आमचं निमंत्रण घरघरी पोहोचवण्याकरता आम्हाला मदत कराल या अपेक्षेने मी आज पत्रकार परिषदेला आलो आहे। सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाचं कधी शक्ती प्रदर्शन करायची गरज पडत नाही। ज्या ठिकाणी मोदीजी जातात त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने जनताही रस्त्यावर असतं त्यांना जनतेला जमा करावं लागत नाही जनतेला आणावं लागत नाही। खरं तर त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या कार्यक्रमाचं प्रेझेन्स गेलं पाहिजे म्हणून कार्यक्रम आहे। आता जालन्याचा नागरिक नागपुरात बोलवणे कार्यक्रमाला येणे जालन्याचा शेतकरी येणे काल तुम्ही जर तुम्ही व्हिडिओ क्लिप बघितल्या असाल तर शेतकऱ्यांनी असे क्लिप टाकल्या की माननीय देवेंद्रजी एकनाथजी आपले धन्यवाद आमचं भविष्य उज्ज्वल आपण केलं। खरं तर त्या जिल्ह्यामध्येच त्या मोदींचा कार्यक्रम दिसावा आणि तिथल्या लोकांनी त्या कार्यक्रमाच्या मध्ये प्रेझेन्स असावा म्हणून त्या ठिकाणी हे 8-9 कार्यक्रम घेतलेले आहे। शेवटी इतक्या दूर भावना आहे लोकांच्या बुलढाण्याहून यायचं का औरंगाबादहून यायचं का आम्ही सांगितलं नका येऊ त्याच ठिकाणी कार्यक्रम करू आणि म्हणून हा कार्यक्रम आहे। नागपूर भाजपतर्फे कसं स्वागत करण्यात येणार काही विशेष नाही। नागपूर भाजप तर त्या ठिकाणी आमचे नेते येत आहे विश्वगौरव युवक पुरुष येत आहे नरेंद्र मोदीजी त्यामुळं आमचं कर्तव्यच आहे। जर आमचा नेता येतो आहे आमचं नेतृत्व येत आहे त्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि त्यामुळं प्रवीण दटकेजी अरविंद गजबीजी आमचे दोन्ही अध्यक्ष आमचे सर्व आमदार माननीय देवेंद्रजी माननीय नितीनजी स्वतः या सर्व स्वागत समारोहामध्ये आहेत आणि नितीनजी देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व आमदार आणि जिल्ह्याचे पदाधिकारी शहराचे पदाधिकारी आम्ही सर्व चांगलं स्वागत करू कारण स्वागत करण्याची तशी संधी आम्हाला दिली आहे। ही संधी आली आहे की मोदीजींनी ज्या पद्धतीने या नागपूरला मदत केली केंद्र सरकारने मदत केली नितीनजीने आपलं नेतृत्व सिद्ध केलं खरं तर ह्या सर्वांचं स्वागत करण्याची संधी नागपूरकरांना आहे। नागपूरकरांची जबाबदारी आहे की काही करून आपल्या आयुष्याचा वेळ काढून या संधीचा उपयोग घेतला पाहिजे। आपला प्रेस आपली प्रेस आपली प्रेस मोदीजींच्या निमंत्रण मोदीजींचं निमंत्रण घरोघरी जावं मोदीजी येतात त्याचं मोठं स्वागत व्हावं या विषयावर आहे।
आणि नागपूरकरांच्या प्रत्येक घरपर्यंत हा कार्यक्रम माहित व्हावा की सकाळी 9 वाजता सकाळी 9 ते 9:30 दरम्यान एम्स हॉस्पिटल जवळ मोदीजींचं संबोधन ऐकण्याकरता नागपूरच्या जनतेने हजर राहावं, तुम्ही हजर राहा सर्वांनी, म्हणून निमंत्रण देण्याकरता आजच्या प्रेसला मी आलो आहे. यापूर्वीच या विषयावर खूप वेळा मी बोललो आहे, आमचे नेते बोलले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलास ते बोलू दे, केस सुप्रीम कोर्टमध्ये आहे. सुप्रीम कोर्टमध्ये संपूर्ण ताकदीने देवेंद्रजी एकनाथजी आपलं सबमिशन करून चुकलेले आहे आणि या केसमध्ये भडकाऊ भाषणं करून तिकडून किंवा इकडून सीमा भागातल्या लोकांच्या भावना भडकवून दोन्हीकडून कुठलेही वक्तव्य होऊ नये या मताचा मी आहे, कारण दोघांच्या हातात केस नाही आहे. मुख्यमंत्री कर्नाटक काय बोलले किंवा आम्ही काय बोललो याला काय अर्थ आहे? सुप्रीम कोर्टमध्ये केस आहे, सुप्रीम कोर्टमध्ये तातडीनं केसचा निकाल लवकर लागला पाहिजे, तर हे भांडणं परमानंट बंद होतील याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेच्या काळात सुद्धा ह्या प्रकरणामध्ये खूप वेळा चर्चा झाली, त्याच्यापूर्वीच्या सरकारमध्ये झाली, पण केस सुप्रीम कोर्टात हटल्यामुळे कोणतंही सरकार सुप्रीम कोर्टाच्या निकालाशिवाय या प्रकरणात अंतिम करू शकत नाही. फक्त आमचे केंद्रीय नेते ज्या पद्धतीने सीमा भागात तणाव चालू आहे, ज्या परिस्थितीत ही परिस्थिती सुरू आहे ती होऊ नये, म्हणजे कर्नाटकच्या नागरिकांनी महाराष्ट्राचे बसेस फोडणे आणि महाराष्ट्राच्या नागरिकांनी त्याचा रिप्लाय करणे हे योग्य नाही. पण काही नेते याचा राजकीय भांडवल करण्याकरता काही नेते महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे प्रामुख्याने नेते हे त्या ठिकाणी भडकाऊपणा करून दोन्हीकडल्या भावना वारंवार खराब करतायत. मला वाटतं सर्वांनाच माहिती आहे, उद्धवजी अडीच वर्ष मुख्यमंत्री त्यांना माहिती नाही केस कुठं आहे. खरं तर या केसमध्ये अर्जन्सी लावून सुप्रीम कोर्टाला विनंती करून की याच्यामधनं खूप तणाव वाढतो आहे, लोकांचे उद्या लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण होत आहे, त्यामुळं या केसमध्ये लवकरात लवकर सुनावणी घेऊन दोघांची बाजू ऐकून अंतिम निर्णय करावा, हाच त्यातला मार्ग आहे. सीमा भागात तणाव निर्माण करून मार्ग नाही. कर्नाटकच्याही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही पद्धतीने असे वक्तव्य करू नये की जे महाराष्ट्राच्या जनतेला किंवा महाराष्ट्राच्या हिताचे नाही. ही आमची नेहमीच मागणी राहिली आहे. नाही ते आपल्याला माहित आहे सर्वांना, समृद्धी महामार्गाचं काम जेव्हा देवेंद्रजी करत होते तेव्हा एक वर्ग असा होता सरकारमधलाही, म्हणजे त्यांना माहित आहे एकनाथजीला कोणी त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग होऊ नये याकरता पहिले अडकाई टाकली होती आणि ते देवेंद्रजी मुख्यमंत्री होते म्हणून तो झाला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते म्हणूनच समृद्धी महामार्ग झाला. आणि खरं तर मला आता या विषयावर राजकारण करायचं नाही आहे, मी ज्या मंत्रिमंडळामध्ये होतो. खरं तर या समृद्धी महामार्गाचं ज्या पद्धतीने काम झालं त्याला विघ्न आणण्याचं काम खूप लोकांनी केलं, म्हणजे ज्यांनी कधी गावातला नालीचं बांधकाम, ज्यांनी कधी गावातला विकास पाहिला नाही, ज्यांनी कधी विकासा शब्दच ऐकला नाही, सोन्याच्या चमच्यांनी बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लोक, त्यांना काय माहिती आहे विदर्भाचा विकास, त्यांना काय माहिती आहे मराठवाड्याचा विकास, ते कधी त्या काचाच्या पिंजऱ्याच्या बाहेर निघाले का? त्यांनी विरोध केला आहे, मला माहिती आहे सर्व. आज आम्ही तर काही या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणाच्या मला या ठिकाणी टीका टिप्पणी करून या कार्यक्रमाची रचना काही या कार्यक्रमातून टीका टिप्पणी करायची नाही आहे. योग्य वेळी बोलू एकनाथ शिंदेजी बोलतील ना, तेही बोलतील, त्यांना सर्व माहिती आहे. आणि त्यामुळं मला वाटतं आजची प्रेस आहे ही फक्त आनंदाची प्रेस आहे. नागपूरकरांना सुखद, संपूर्ण जिल्ह्यात समृद्धी महामार्ग जातो त्यांना सुखद धक्का, ही पॉलिटिकल प्रेस नाही आहे. त्यामुळं मला वाटतं की आपण आज एवढीच माझी विनंती ऐकावी की आपल्या दिवसभराच्या
बाकी ज्या टीका टिप्पणी वाला बाजूला करून आपल्या दिवसभराचा जो स्पेस आहे विनंती आहे आपल्या सर्व संपादक महोदयांना तुम्हाला सुद्धा की माननीय मोदीजी माननीय देवेंद्रजी एकनाथजी नितीनजी यांनी जे काही महाराष्ट्राकरता हे जे विकासाचं पाऊल पुढे टाकलं आहे याला जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपण सर्वांनी नेण्याकरता मदत करावी। खरतर एक केंद्र सरकारचा प्रोटोकॉल असेल राज्य सरकारचा प्रोटोकॉल असेल मला माहिती नाही काय कुठली जाहिरात मी बघितली नाहीये पण गडकरी साहेबांना कधीच कुठे डावलू शकत नाही। आता आपापल्या पद्धतीने लोक जाहिराती करतात आपापल्या पद्धतीने लोक फोटो टाकतात कधी कोणाचे टाकतात कधी कोणाचे टाकत नाही त्यामुळे कोणाला डावलत नाही। नितीनजीला कुणाच डावलू शकत नाही। नागपुराच्या प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक हृदयामध्ये ज्याचं स्थान आहे नितीनजीला कोण डावलणार। आणि मोदीजींच्या मंत्रिमंडळात मोदीजींनी स्वतः नितीनजीच्या कार्याचं जे कौतुक केलं आणि नितीनजी आम सर्व आज देशामध्ये नितीनजी देशामध्ये ज्या पद्धतीने मोदीजींच्या नेतृत्वात काम करतायत कोणी कोणाला फोटो टाकला कोणी कोणाचं नाव टाकलं की नाही टाकलं यामध्ये कधी काही डावलण्याचा प्रकार नाही। यांची उंची एवढी आहे मोदीजींची नितीनजींची उंची एवढी आहे की फोटो बंद त्यांचं काही प्रदर्शन आपल्याला त्याच्यावर डावलणं पुढं करणं या नेतृत्वाला अशा उंचीला कुणाच्या डावलण्याची गरज नाहीये। गुजरात 2024 जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा योग्य उत्तर देऊ। महामार्गावरील सुविधा केव्हापर्यंत पूर्ण होईल? नाही त्यांची योग्य पद्धतीने एकनाथजी आणि देवेंद्रजी संपूर्ण ऑलरेडी ते सारा त्या प्लॅनमध्ये आहे। आता रस्ता सुरू झाला की फॅसिलिटी सुरू झाल्या पाहिजे। पहिले फॅसिलिटी सुरू केल्या रस्ताच बंद होता म्हणजे रस्त्याचं उद्घाटन व्हायचं होतं। रस्ता उद्घाटन झाल्यावर जेव्हा ट्रॅफिक सुरू होतं तेव्हा जे जे प्लेयर्स त्या ठिकाणी येतील किंवा ज्यांनी ज्यांनी जे जे अकोमोडेशन केलं असेल तिथे जागेमध्ये जे काही ठरवलं असेल ते आता बांधकाम पुढचं सुरू करतील। नाही ते त्यांचं जे काही त्या MSRDC किंवा त्या रस्त्याचे जे काम झालं त्याच्याबद्दलचे जे काही नियमात ठरलाय त्या नियमानुसार होईल। तुम्ही काळजी करू नका तुम्ही गोंदियाही येणार गोंदियालाही जाणार आणि मुंबई पर्यंतही पोहोचणार सारा होणार आहे काळजी नका करू एकदम सुपरफास्ट ट्रेन आहे दोघही देवेंद्रजी एकनाथजी हे 2020 वाला काम आहे ते काही खर तर आता मी काही त्याच्याबद्दल समोर बोलत नाही पण नक्की सांगतो हे दोघही इतके फास्ट आहे की ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं मला एकच सांगायचं 18 तास जो नेतृत्व महाराष्ट्राच्या विकासाकरता देईल त्याच्या आतून विकास सुटू शकत नाही। 18 तास काय करताय जनता विकास आणि विकास या भूमिकेतनं काम करताय आणि 18 तास पेन हातात आहे त्यांच्या 18 तास पेन हातात आहे आणि सही कुठेही करतात म्हणजे जिथं त्या ठिकाणी निर्णय करायचा 1 मिनिटात निर्णय तिथे काही आपण बघितलंय 2.5 वर्ष हातात पेनच नव्हता आणि 2.5 वर्ष सह्याच झालं नाही कुठल्या कागदावर त्यामुळे हे तर 18 तास पेन घेऊन उभे आहे। उद्या एकनाथ शिंदेजी नागपूरच्या विमानतळावर येतील तेव्हा तुम्हाला ते भेटणार आहे आणि ज्यांचा अधिकार आहे आज किंवा उद्या भेटणार तुम्ही त्याच्याकडे जाणार आहे त्यामुळे ज्याचा अधिकार आहे त्यांना एकदम स्पष्ट विचारलं तर बरं होतं।